स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशभर स्वच्छता सर्वेक्षण चालूत आहे. यासाठी शहरातून नगरपालिका महानगरपालिकातून रस्ते स्वच्छ करणे, चौक स्वच्छ करणे, सुशोभीकरण करणे, कचऱ्याचं निर्मूलन करणे अशा गोष्टींवरती भर दिला चालला आहे आणि या सगळ्या गोष्टी स्वच्छता विभागाशी संबंधित आहेत. आज लातूर शहरामध्ये स्वच्छता सर्वेक्षणासाठी डॉक्युमेंटेशनचं काम चालू आहे, पण काँग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के यांनी या प्रकारे स्वच्छता विभागाच्या कार्यालयाला दालनाला कुलूप घातलेला आहे. याचं कारण असं की लातूरचा कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी ज्या कंपनीला, ज्या संस्थेला काम दिलं गेलं, जनाधार नावाची ती संस्था, त्या संस्थेनं जे टेंडर भरलं त्यामध्ये 3 वर्षाच्या ऑडिटचा समावेश नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी धर्मादाय आयुक्ताकडनं त्याची माहितीही मागवली, पण त्यामध्ये चक्क निरंक असं लिहिलेलं आहे. आज 3 दिवस झाले स्वच्छता विभागाची ही केबिन, हे दालन अशा पद्धतीनं बंद आहे. पण असं असतानाही स्वच्छतेशी संबंधित अनेक कामं हे दालन बंद असल्यामुळं बंद असूनही मस्के यांना या कुलूपाबद्दल कुणीही चौकशी केली नाही. मस्के जे स्वच्छता विभागाची अनेक कामं चालू आहेत अशा अवस्थेत या कार्यालयाचं कुलूप, या कार्यालयाला कुलूप असणं हे योग्य नाही, काय सांगाल? मी माझा ऑडिटचा विषय लातूर महानगरपालिकेमध्ये मला जनतेनं इथं पाठवलेलं आहे. अगर त्यांच्या पैशाचा तर इथं काळा बाजार होत असेल तर त्याला विचारायचा अधिकार मला आहे. ज्या संस्थेकडे ऑडिटच नाही तर त्या संस्थेला टेंडर कसं पास झालं, मला हीच प्रश्न पडला. पण आताच्या घडीला स्वच्छतेची कामं चालू आहेत, स्वच्छता निरीक्षण चालू आहे, अभियान चालू आहे, मग अशा अवस्थेमध्ये स्वच्छतेशी संबंधित कार्यालय बंद असल्यानंतर मग अडचण होणार नाही का? नाही अडचण असं तर कुठं स्वच्छता चालू आहे मला सांगा ना. वार्डात तुम्ही माझ्या वार्डात जाऊन बघा ठिकठिकाणी कसं काय वाढ गे. ह्याच्या पहिले दिलतं ना टेंडर 60-40 का 60 लाख रुपयेमध्ये, ह्याच्यापेक्षा सुंदर लातूर दिसत होतं आणि स्वच्छ लातूर दिसत होतं. आता 1 कोटी 39 लाख रुपये देऊन देखील कुठं तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला स्वच्छता दिसते? तुम्ही तर सांगा कशी कचऱ्याची विल्हेवाट लावतेत, काय कसं, कुठं गटारी साफ आहेत, कुठं कचरा उचलतात, कुठं डस्टबिन आहेत? म्हणजे तुम्ही कुलूप लावून 3 दिवस झाले, तुम्हालाही कुणी विचारायला तयार नाही आणि याच्यातून मार्ग निघाल्याशिवाय तुम्हीही कुलूप काढणार नाही, तर यापुढे तुम्ही काय करणार आहात? यापुढे मला तर माहिती मिळाली नाही आणि टेंडर प्रमाणे काम होत तर नसेल आणि जनतेच्या पैशाची तर उधळपट्टी होत असेल तर मी ह्याच्या पुढं महानगरपालिकेला बी कुलप लावीन आणि कचरा डेपोला बी कुलप लावीन. हे होते सचिन मस्के, काँग्रेसचे नगरसेवक. स्वच्छता विभागाची कामे मुळातच नीट चालत नाहीत, कचराही साफ होत नाही आणि त्यात स्वच्छ सर्वेक्षणाची कामं चालू असताना त्यांनी कुलूप घातल्यामुळं त्या विभागाची ही अडचण होती आहे. पण यामध्ये ना आयुक्त ना महापौर कुणीही वरिष्ठ यांना बोलायला विचारायला तयार नाही. अशा पद्धतीनं आपल्या महानगरपालिकेचं काम चालल्यास आपला स्वच्छता मोहिमेत कितवा नंबर येईल हे सांगायची गरज नाही. ऋषी होळीकरसह मी रवींद्र जगताप, आज लातूर, नेटवाणी, महानगरपालिका लातूर.